गोडवा इथे चाळे जात राहतो, फणसाचा गोडवा इथे माणसात असतो. माझं मालवणचं गाव, ओ माझं मालवणचं गाव. दिवसाची सुरुवात झाली माझ्या आणि सगळ्या गृहिणींसमोर पडणारा प्रश्न माझ्याही समोर आहे की दुपारच्या जेवणासाठी भाजी कोणती करावी. आणि तेवढ्यात माझ्या पुतणी नंद्याहीने मला सुचवलं की काकी चल आपण शेतात जाऊया, तिथे आपण कुठली तरी पालेभाजी कुठून आणूया. तर मला तिची ही आयडिया खूप आवडली. तर आता मी आणि माझी पुतणी नंद्या निघालो आहे शेताकडे. ही जी झाडं आहेत ना, ही भेंडीची झाडं आहेत, ह्याला भेंडी लागतात. आम्हाला चवळीच्या पाल्याची भाजी दिसली आणि चवळीच्या पाल्याची भाजी एवढी सुरेख लागते म्हणून आम्ही दोघींनी ठरवलं की आजच्या दुपारच्या जेवणामध्ये चवळीच्या पाल्याची भाजी करायची. चवळीची वेल आहे ही, ह्या वेलीला ही जी पानं असतात ना त्याची भाजी बनवतात. ह्याची भाजी मस्त लागते. ह्याच्यामध्ये थोडी मसूरची डाळ घालायची आणि ह्याची ह्या पाल्यांची भाजी, नुसती पाल्यांची. माझी पुतणी आता विहिरीवर आली आहे आणि ती हा चवळीचा पाला स्वच्छ धुवून घेते आहे. आम्ही ह्या विहिरीला मालवणीमध्ये बावडी असे म्हणतो. ह्या चवळीचा पाला जो आहे तो ह्याला तीन अशी पानं असतात जशी आपल्या बेलाच्या पानांना असतात, त्यावरून ओळखायचं की ही चवळीचा पाला आहे. आणि मग ह्याला असं मोडून घ्यायचं. तर ही मी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. अशी मुठीत घ्यायची हा पाला, जेवढा आपल्या मुठीत मावेल. त्यानंतर विळीवर असा घ्यायचा, खाली एक डिश घ्यायची, विळीवर असं मधोमध चीर द्यायची. आणि मग जेवढं जमेल तेवढा हा पाला बारीक असा चिरून घ्यायचा. जेवढा बारीक चिराल तेवढं ह्या भाजीची चव वाढते, त्यामुळे शक्य तेवढा बारीक हा पाला अशा प्रकारे चिरून घ्या. मी हा पाला एवढा बारीक चिरून घेतला आहे. हा चवळीचा पाला आहे जो मी बारीक चिरून घेतला आहे. त्याच्यासाठी आपल्याला ही फोडणीचं तेल मी घेतलं आहे. हे दोन बारीक चिरलेले कांदे आहेत. चवीसाठी मीठ, मसूरची डाळ तिला मी थोडा वेळ भिजत घातली आहे पाण्यामध्ये. आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं खोबरं लागणार आहे. गॅस पेटून ह्याच्यावर मोठी अशी कढई मी ठेवणार आहे. आता आपली कढई तापली आहे, ह्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल घालून घेऊया. थोडंसं तेलाचा वापर करते आहे मी, एक चमचा. आपलं तेल चांगलं तापलं आहे. हे बारीक चिरून घेतलेले कांदे आपल्याला घालायचे. त्यांना आपल्याला चांगलं असं तेलावर परतवून घ्यायचं आहे. कधीही फोडणी दिल्यानंतर कांदा हा तेलात चांगला भाजला पाहिजे, म्हणजे आपली भाजी खराब होत नाही. कांद्याला आपल्याला जास्त तांबूस रंगापर्यंत भाजायचं नाही आहे, थोडंसं ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आता कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपण आता ही मिरची फोडणीला घालून घेऊया आणि थोडंसं असं परतवूया. आता आपण ही भाजी फोडणीला घालूया. ही भाजी आपल्याला फोडणीला घालताना भरपूर जास्त वाटते, पण जशी ही शिजते तशी ही भाजी आळते आणि ह्याच्या निम्मी होते. अशी थोडीशी परतवून घ्यायची. मस्त चरचर असा आवाज येतो आहे. आता आपल्याला ही पालेभाजी अशीच ठेवून द्यायची आहे थोडा वेळ. त्यानंतर आपण डाळ घालणार आहोत. लाल मसूर डाळ जी असते ती भाजीबरोबर पटकन शिजते, त्यामुळे तिला काही भिजत घालायची गरज नाही. ही थोडीशी अशी ढवळून घेऊया. आणि आता आपल्याला भाजीवर झाकण न ठेवता ह्या भाजीला शिजत ठेवायचं आहे. पालेभाजीची गंमत अशी आहे की ती पटकन होते, तिला जास्त टाइम लागत नाही शिजायला. फक्त ही चवळीची पानं जी असतात ती जराशी मोठी असल्यामुळे हिला जरा शिजायला वेळ लागतो. ही भाजी शिजली बघा, आळली आणि अर्धी झाली. आपण फोडणीला जेव्हा घातली तेव्हा ही याच्या डबल होती. आणि मसूरची डाळ जी लाल होती तिचा शिजल्यावर असा ऑरेंज कलर होतो. ह्या मसूरच्या डाळीची ही खासियत आहे. आता ह्याच्यावर चवीसाठी मीठ. मालवणी लोकांमध्ये खोबऱ्याशिवाय तर आमची भाजी पूर्णच होत नाही, त्यामुळे आमचं हे आवडतं खोबरं. अशी ही चवळीच्या पाल्यांची भाजी तुम्ही नक्की करा.
माझ्या गावी मे महिन्यामध्ये मी जेव्हा सुट्टीवर जायची तेव्हा माझी आजी ही भाजी मला नक्की करून घालायची. भाकरीबरोबर तर छानच लागते. अशी या चवळीच्या पाल्याची भाजी रेडी झालेली आहे. आता मी गॅस बंद करून घेते. अशी या चवळीची भाजी तुम्ही गावी गेल्यानंतर किंवा मुंबईमध्ये जर तुम्हाला मिळाली तर नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली ही चवळीची भाजी. आणि हो, परब किचन लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.